आधार कायद्याच्या वैधतेला आज सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळालेली आहे आधारमुळे नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकाराचं कुठल्याही प्रकारे उल्लंघन होत नाही असं वकिलांनी म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीमधून आपल्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याबरोबर यतीन जगताप सर्वोच्च न्यायालयातले वकील उपस्थित आहेत आपण राम यांच्याकडे जाऊया राम काय नेमकं यतीन जगताप यांचं या संदर्भातलं म्हणणं आहे आणि वकील या सगळ्याकडे कसं पाहत आहेत बिलकुल सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाचा हा निकाल झालेला आहे आपल्यासोबत येतीन जगताप जे आहेत सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय घडलेलं आहे येतीलन जे मला सांगा की, की महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत या आधारच्या सुनावणी संदर्भात आधारबाबत जे जजमेंट झालेलं आहे त्यामध्ये बेसिकली चार गोष्टी त्यात डिसाईड केलेले गेलेले आहेत जे पडणारे प्रश्न आहेत ज्यात बँकिंग असेल बँकिंगसाठी जे आधार गरजेचं होतं ते त्यांनी काढून टाकलेलं आहे स्टक डाऊन केलेलं आहे त्याचबरोबर न्य मोबाईलसाठी जे आहे तर ते मोबाईलसाठीचं पण स्टक डाऊन केलेलं आहे इट इज नॉट मँडरी असं ते जजमेंट सांगत आहे त्याचबरोबर जे पॅनसाठी रिक्वायर होतं ते ते त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे व्हॅलिडिटी जी आहे आधारची तर ती काही सजेशन सुचवून कंटिन्यू ठेवलेली आहे तर त्या सजेशन्स ह्या अशा आहेत की बँकेसाठी मोबाईलसाठी आणि शाळेसाठी पॅन मॅ आधार हे मँडेटरी नसणार आहे फक्त गोष्ट मँडेटरी आहे तर ती पॅनसाठी तुम्ही कनेक्ट करू शकता अच्छा राज्य सरकार सुद्धा वापर करू शकता का नक्कीच नक्कीच ह्यामध्ये काय झालेलं आहे की टेलिकॉम कंपन्या असेल राज्य सरकार असेल यांना हे तुम्ही स्टकडाऊन केल्यामुळे सेक्शन फिफ्टी सेव्हन हा जो मेनली स्टकडाऊन केलेला आहे त्यामुळं ते मॅन्डेटरी नाही करू शकत या गोष्टीसाठी की आधार हे जे आहे ते तुम्ही मागू नाही शकत आहेत राज्य सरकार कंपन्या कुणीही मागू शकत नाही कंपल्सरी म्हणजे की राज्य सरकार पण आता सक्ती करू शकत नाही करू शकत नक्कीच नक्कीच या जजमेंट मुळे ते सक्ती करू शकत नाही ते स्टकडाऊन केलेलं आहे फक्त पॅन कार्ड साठी त्यांनी मॅन्डेटरी ठेवलेलं आहे ओके हे सिक्युर आहे पण ठीक आहे मग त्यासाठी पॅन कार्ड साठी तुम्ही मॅन्डेटरी केलेला आहे इन्कम टॅक्स असेल आयटीआर असेल याच्यासाठी काय हा तेच तेच पॅन कार्ड इन्कम टॅक्स जो आहे त्यासाठी जे लिंक करणं गरजेचं होतं तर ते करणे अजूनही त्यांनी ठेवलेलं आहे त्यासाठी काही केलेलं नाही त्यांनी ओके ते गरजेचं असल्यामुळे ते ठेवलेलं आहे त्यांनी शाळेचा मुद्दा जो आहे शाळेमध्ये आधार द्यावा लागत होतं तर आ, या, या, या संदर्भामध्ये काय ऑब्झर्वेशन आहे सर हां हां शाळे शाळेसाठी जे मँडेटरी केले होतं किंवा के सीबीएसई किंवा नीट एक्झामसाठी जे आधार मँडेटरी होतं तर ते, ते सेक्शन स्ट्रक डाऊन केल्यामुळे ते मँडेटरी करता येणार नाही गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला विद्यार्थ्यांना म्हणजे की दुसरं कोणतंही ओळखपत्र दिलं तर चालू शकेल नक्कीच 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 कुठलंही चालू शकेल आधार त्यापैकी एक असेल फक्त आधारच दिलं पाहिजे असं काही नाही आधार त्यापैकी याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की जे टेलिकॉम कंपन्या असतील इतर जिओ असेल एअरटेल असेल अनेक कंपन्या आहेत त्यांनी आधार कार्ड ऑलरेडी घेतलेला आहे प्रत्येकाचा तर त्यांच्या सुरक्षेचंच काय तो मुद्दा आता चर्चेचा आहे किंवा तो विषय जजमेंट पूर्ण वाचल्यानंतरच लक्षात येऊ शकतो पण नक्कीच आहे की जर हा स्टक डाऊन केला तर ते चुकीचं झालेलं आहे हा प्रकार जो झालेला हा प्रकार चुकीचा झालेला आहे किंवा राज्य सरकार आधार मागू शकत नक्कीच नक्कीच या जजमेंट नुसार तर त्या मागू शकत नाही येथे आधार मॅन करू शकत नाही अगदी राम हे सगळे मुद्दे लक्षात येतात शाळा असतील अगदी आणि यतीन जगतापांनी ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद